प्रकरण 3, आरोग्य आणि आहार। आपला आहार किती मोलाचा? अन्न ही शरीराच्या मूलभूत गरजांपैकी एक अत्यंत महत्त्वाची गरज। उत्तम, सकस, शास्त्रशुद्ध आणि चौरस आहार ही आरोग्याची पहिली भक्कम पायरी। दररोज अन्न ग्रहण केल्यामुळे शरीर यंत्राला पुरेशी ऊर्जा आणि चालना मिळून ते कार्यान्वित होतं आणि मग बाकीच्या सगळ्या शरीरक्रिया नीटनेटकेपणाने घडत राहतात। शरीराची उत्तम प्रकारे वाढ होणं, विकास होणं आणि उतारवयापर्यंत आरोग्यमय जीवन जगणं यामध्ये अन्नाचा फार मोठा वाटा आहे। अन्नामुळेच आपल्याला शक्ती येते, तरतरी वाटते, उत्साह आणि जोम टिकून राहतो, काम करण्याची ताकद आणि क्षमता वाढते, मानसिक बौद्धिक विकास होतो आणि निरनिराळ्या रोगांना सामोरं जाण्याची प्रतिकार करण्याची धमक अंगी येते। तोंडावाटे आपण जे जे पदार्थ आतमध्ये घेत असतो त्यानुसार आपली प्रकृती, प्रवृत्ती आणि मनोवृत्ती बनत असते। काही कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चुकीच्या आहार पद्धती वापरल्या जातात। त्यांच्यामध्ये जर जाणून बुजून सुधारणा केल्या नाही तर हळूहळू अशा कुटुंबामधल्या लोकांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती क्षीण बनून त्यांना वेगवेगळे आजार संभवतात। त्यामुळेच आहार ही अत्यंत मोलाची बाब आहे। पूर्वीच्या काळी आहाराचे 3 प्रमुख प्रकार मानले जात: सात्विक आहार, राजस आहार आणि तामसी आहार। वरील आहार पद्धतींच्यानुसार लोकांच्या निरनिराळ्या वृत्ती प्रवृत्ती तयार होतात असंही समजलं जायचं। पण आजच्या आधुनिक काळात आहार संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत। त्यात प्रांताप्रांतामधल्या आणि विविध देशांमधल्या आहाराचे प्रकार एकमेकात मिसळलेले आढळतात। त्यामुळे कुठल्याशा देशातील किंवा प्रांतातल्या सध्याचा आहार हा अतिशय संमिश्र बनला आहे। तशी तर ही चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यामुळे सर्वांच्याच आहारामध्ये भरपूर विविधता आली आहे। पण त्याबरोबरच खेदाची बाब एवढीच की आहार मूल्यांचा विचार करण्यापेक्षा दिसायला आकर्षक आणि जिभेला रुचकर या गुणधर्मांचाच प्रामुख्याने विचार केलेला दिसतो। त्यामुळे विविधता भरपूर असूनही आहार दोषांचं प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढीला चालले आहे लागले आहे असं नाईलाजाने म्हणावे लागते। तात्विकदृष्ट्या आहार जितका नैसर्गिक, संतुलित आणि जास्तीत जास्त आहार घटकांनी परिपूर्ण असेल तितका तो शरीराला पोषक आणि शक्तिवर्धक। जेवण हे दिसायला चांगलं आणि चविष्ट हवं हे तर खरंच, पण त्याबरोबरच त्यात सगळे महत्त्वाचे अन्न घटक योग्य प्रमाणामध्ये समाविष्ट आहेत की नाहीत, वय, शरीरयष्टी आणि इतर सगळ्या दृष्टीने योग्य आणि संपूर्ण आहार आहे की नाही याबद्दलही बारकाव्याने विचार हवाच। परिपूर्ण आहारामध्ये भरपूर पालेभाज्या, फळभाज्या, डाळी, कडधान्ये, तृणधान्ये, दूध दुभते आणि ऋतुमानानुसार काही ना काही फळेही हवीत। त्यांचं प्रमाण साधारण असं हवं: पोळ्या, भाकरी, भात, ब्रेड वगैरे 4 हिस्से, भाज्या, पालेभाज्या, फळफळावळ 4 हिस्से, दूध, ताक, दही आणि इतर दुधाचे घटक 2 हिस्से, डाळी, कडधान्ये, अंडी, तेलबिया आणि इतर 2 हिस्से। चुकीचं अन्न, निकृष्ट सदोष आहार आणि कुपथ्य यांचे दुष्परिणाम एकाएकी प्रत्याला येतातच असं नाही, पण अगदी मंद गतीनं ते शरीराची क्षमता क्षीण बनवत असतात। एके दिवशी एकदम मोठा आजार उद्भवतो तेव्हा प्रथमच त्यामागचं गांभीर्य लक्षात येतं। कुपोषण आणि किंवा उपासमार यांच्यामुळे जसं वजन घटतं किंवा शरीराची वाढ खुंटते, त्याचप्रमाणे अति खाण्यामुळे, चुकीचे पदार्थ खाण्यामुळे किंवा आहारामधल्या अनियमितपणामुळेही लठ्ठपणा, मेद वाढून शरीराला निरनिराळ्या व्याधी संभवतात। याउलट बालपणापासूनच ज्यांना सुयोग्य आणि संतुलित आहार मिळाला असेल त्यांची प्रकृती तर दीर्घकाळ निकोप राहतेच, पण मन निरोगी आणि बुद्धी तल्लख बनवायलाही मदत होते।
अ अन्नाविषयी शास्त्रीय माहिती. तोंडावाटे घेतलेलं अन्न दातांनी चावलं जाऊन त्यात लाळ मिसळून अन्न नलिकेच्या मार्गाने ते जठरांमध्ये उतरतं. जठरात तयार होणारे पाचक रस त्यात मिळाल्यावर मिसळल्यावर 4 ते 5 तासांमध्ये त्या अन्नाचं पचन होतं. पचलेलं किंवा अर्धवट पचलेलं अन्न लहान आतड्यांमध्ये उतरल्यानंतर यकृत आणि स्वादुपिंडामधून अधिक पाचक रस त्यात मिसळून उरलेली पचनक्रिया पूर्ण होते आणि पचलेल्या अन्नाचं अभिशोषण होतं. अन्नाचा न पचलेला भागच फक्त मोठ्या आतड्यामध्ये उतरतो. तिथे अन्नामधलं पाणी शोषलं जाऊन उरलेला घट्ट मळ मलद्वारावाटे शौचाच्या स्वरूपात बाहेर टाकला जातो. अन्नपचन आणि अभिशोषणाच्या संपूर्ण क्रियेला भरपूर पाण्याची जरुरी असल्यामुळेच पाणी अगदी अल्प प्रमाणावर पिणाऱ्या लोकांना बद्धकोष्ठाचा विकार जडतो. शरीर 100% निरोगी राखण्यासाठी आपल्याला जवळपास 50 वेगवेगळ्या अन्नघटकांची जरुरी भासते. त्यापैकी कुठल्याही घटकांची कमतरता निर्माण झाली तर त्यामुळे निरनिराळ्या आहार दोषांचे आजार संभवतात. अन्नामधले सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे प्रथिने, कर्बोदके, स्निग्धद्रव्ये, क्षार आणि जीवनसत्वे आणि या सर्वांच्या योग्य पचनासाठी अर्थात भरपूर पाणी. आहारात कृत्रिम अन्नघटकांचा अतिरेकी वापर केला तर त्यामुळे शरीराला अ ब क आणि ई या जीवनसत्वांची सतत कमतरता भासते. पालेभाज्या कमी खाल्ल्या तर क्षार होणे पडतात आणि अन्न अतिशिजवलं तर सगळीच जीवनसत्वे नष्ट होतात. दिवसभरामध्ये आपण जो आहार घेतो त्याचं मोजमाप कॅलरी उर्फ उष्मांक या परिमाणांमध्ये केलं जातं. भिन्न वयोगटांच्या आणि वेगवेगळी कामं करणाऱ्या लोकांच्या कमी अधिक उष्मांकांचा आहार लागतो हे तर ओघानं आलंच. आपण जे अन्न घेतो ते रासायनिक संयुगांच्या स्वरूपात असतं. बहुसंख्य संयुगे ही कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर यांच्या निरनिराळ्या प्रमाणांनी बनलेली असतात. काही लोकांचा आहार अतिशय भक्कम असूनही ते अंगानं बारीक दिसतात, पण त्यांचं शरीर बलवान आणि काटक असतं. या उलट इतर काही लोकांनी बेताचा आहार घेतला तरी त्यांचं वजन पुरे भरपूर असतं. या पाठीमागे अनेक कारणं संभवतात. प्रत्येकाची वांशिकता, अनुवांशिकता, आहाराचं स्वरूप, व्यायामाची पातळी, शरीर प्रकृती आणि मानसिक जडणघडण वगैरे. यापैकी काही गोष्टी प्रयत्नांनी नक्कीच बदलता येतात, पण अनुवांशिकता किंवा वांशिक जडणघडण मात्र कायमस्वरूपी असतात. ऋतुमानानुसार तर आहाराचं स्वरूप वेगवेगळं असावंच. प्रत्येक ऋतूत आपल्याला लागणाऱ्या कॅलरीचं प्रमाणही थोडंफार कमी जास्त होतं. पण त्याशिवाय निरनिराळ्या वयोगटांमध्येही आहार भिन्न भिन्न स्वरूपाचा हवा. विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी, श्रमाची कामं करणाऱ्यांनी, आजारी माणसांनी, गर्भवती स्त्रियांनी किंवा बौद्धिक बैठी कामं करणाऱ्यांनी त्यांच्या वयाप्रमाणे, कामांच्या स्वरूपाप्रमाणे किंवा स्थितीप्रमाणे आहारात बदल करायला हवेत. आजच्या काळात आहारशास्त्र हा स्वतंत्र आणि अतिशय विस्तृत विषय मानला जातो. प्रत्येक आहाराचा रोगप्रक्रियांशी किती निकटचा संबंध आहे हे देखील या शास्त्रावरून स्पष्ट होतं. आहारामध्ये दोष आणि कमतरता असली तर लोकांना ती कमतरता टॉनिक्स, जीवनसत्वांच्या गोळ्या किंवा आहार घटकांपासून बनवलेली औषधं घेऊन भरून काढावी लागतात. आहार व्यावहारिक चर्चा. स्वयंपाकाची सगळी भांडी स्वच्छ घासलेली असावीत. स्वयंपाक करण्याआधी सगळ्या भाज्या, तांदूळ, डाळी वगैरे गोष्टी स्वच्छ पाण्याने धुवूनच मग वापराव्यात. फक्त तांदूळ डाळी फार चोळून धुवू नयेत. तसं केल्यास त्यांच्यामधलं अन्नसत्व कमी होतं. काही काही भाज्यांच्या मुळाशी माती असते आणि वर जंतुनाशकांची फवारणी.
त्यामुळे सगळ्याच भाज्या अतिशय काळजीपूर्वक धुवायला हव्यात. विशेषतः पालेभाज्या तर फारच लक्षपूर्वक धुवाव्यात. पालेभाज्यांपासून भरपूर अ जीवनसत्व, क्षार, लोह वगैरे मिळत असल्यामुळे जवळपास रोजच एक ना एक पालेभाजी कुठल्या तरी स्वरूपात वापरावी. मात्र पालेभाजी शिजवताना त्यावर झाकण ठेवणं योग्य, त्यामुळे भाजीतील क्षार आणि जीवनसत्वे नष्ट होत नाहीत. आहार सकस आणि पौष्टिक बनवण्यासाठी अनेक डाळींचं एकत्र घट्ट वरण आरोग्यदायी आणि प्रथिनयुक्त. त्याशिवाय गव्हाच्या पिठात किंवा ज्वारीच्या पिठात थोडे सोयाचे पीठ मिसळल्यास त्यातूनही पुरेशी प्रथिनं मिळू शकतात. अशा रीतीनं विविध डाळी, कडधान्यांच्या मिश्र उसळी, सोयायुक्त पीठ व पालेभाज्या यांच्यामधून उत्तम सकस आहार बनवता येतो. गव्हाचं पीठ साखर, हळद, डाळी, तेल वगैरे विविध पदार्थांमध्ये आरोग्याला अपायकारक अशा घटकांची भेसळ केलेली असण्याची शक्यता असते. त्या दृष्टीनेही विशेष दक्ष राहायला हवं. बाजारात जे आयोडीनयुक्त मीठ मिळतं तेच सर्वतोपरी योग्य. त्यामुळे आयोडीनची कमतरता भरून काढायला म्हणजेच पर्यायानं थायरॉईड ग्रंथीपासूनचे आजार टाळायलाही मदत होते. अभिमानाची बाब म्हणजे आयोडीनयुक्त मीठ बनवण्याचा आणि वापरण्याचा आरंभ जगातील बाकी बहुसंख्य देशांच्या आधी भारतात सुमारे 60 झाला. अन्नाला चांगली चव येण्यासाठी आणि पदार्थाचा दर्जा सुधारण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर करू जरूर करावा. त्यांनी पाचकरसांमध्ये वाढ होऊन अन्नपचनाला मदत केली जाते आणि बहुसंख्य मसाल्यांच्या पदार्थामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्य टिकवायलाही त्यांची मदत होते. उदाहरणार्थ मोहरी, हिंग, जिरे, मिरी, धने, हळद, आले, कांदा, लसूण, लवंग, वेलची, मेथी, बडीशेप, खसखस वगैरे वगैरे. आहार कसा असावा आणि काय करावं? ऋतुमानानुसार शक्य होतील त्या सगळ्या भाज्या आणि जास्तीत जास्त फळांचा आहारामध्ये समावेश असावा. शाकाहारात रंगाला अतिशय महत्त्व आहे. हिरवा, पिवळा, नारिंगी, तांबडा या सगळ्या रंगांचा वापर करायला हवा. उदाहरणार्थ पालेभाज्या, गाजर, भोपळा, टोमॅटो, बीटरूट, पांढरा आणि लाल मुळा, हिरव्या, पिवळ्या, लाल सिमला मिरच्या, पिवळी लिंबे, संत्री, मोसंबी, काळी जांभळे, द्राक्षे, कलिंगड, पपई इत्यादी. त्याचप्रमाणे इतर रसांचाही कडू, गोड, आंबट, तिखट, तुरट इत्यादी आहारांमध्ये अल्पसा तरी समावेश हवाच. दिवसभराच्या एकूण आहाराचा विचार करताना त्यात सगळ्या अन्नघटकांचा प्रमाणशीर वापर हवा. पोळी, भाकरी, भात, भाज्या, उसळी, वरण, डाळी, हिरवे सॅलड, चटणी, कोशिंबीर, दही, ताक, दूध, फळे इत्यादी आणि मांसाहार असल्यास तो देखील योग्य प्रमाणातच, तरच तो चौरस आणि समतोल आहार बनू शकेल. अंग मेहनतीची आणि श्रमांची भरपूर कामं करणाऱ्यांनी भक्कम आहार घ्यायला हवा. त्यात गहू, ज्वारी, बाजरी ही कर्बोदकांची भरपूर भरपाई करणारी तृणधान्ये अधिक हवीत, तरच शरीराची झीज योग्यरित्या भरून शक्ती वाढेल. ज्या दिवशी पचनाला जड असा मांसाहार, तळलेले पदार्थ किंवा भरपूर पक्वान्न खाल्ले जाईल त्याचवेळी पचनकार्य पूर्ण होण्यासाठी 5-6 अवधी मध्ये देऊनच मग पुढचे जेवण घ्यावे. नाहीतर दोन्हीही जेवणे नीट न पचल्यामुळे अपचन होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीनं न्याहरी आणि जेवणाच्या वेळांबद्दल देखील शिस्त बाळगणं अतिशय हिताचं. त्यामुळे अन्नपचन क्रियेलाही आपोआपच एक प्रकारची शिस्तबद्धता येते. दोन्ही मुख्य जेवणांसाठी कमीत कमी 20-25 तरी वेळ राखून ठेवावा. प्रत्येक घास अनेक वेळा चावून त्यात पुरेशी लाळ मिसळल्यामुळे गिळायला योग्य झाल्यावरच आत ढकलावा. पाण्याबरोबर घास गिळणं जितकं अहितकारक तितकंच पुरेसं न चावता अन्न घशामध्ये ढकलणंही.
प्रत्येक जेवण हे केवळ कर्तव्य म्हणून किंवा दिवसभराचं एक काम उरकण्याच्या उदासीन भावनेनं घेण्याऐवजी पूर्ण ब्रह्म आणि यज्ञकर्म या जाणीवांनी आनंदानं कृतज्ञतापूर्वक घ्यावं, तरच त्याचा योग्य फायदा होतो. जेवणाच्या वेळचं वातावरण आनंदी, खेळीमेळीचं आणि प्रसन्न असावं. भांडण, वादावादी, रागवारागवी, वस्तूंची फेकाफेक, मुलांवर खेक असणं, अतिगप्पा मारणं, हेवेदावे, उणदुणं काढणं, दूरदर्शनसमोरून बसून जेवणं, हातात मोबाईल किंवा पुस्तकं धरून जेवणं, उभ्या उभ्यानं, घाई गर्दीनं, पाण्याच्या घोटांबरोबर घास गिळणं, अशा सगळ्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. दिवसभराचं एकतरी जेवण संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून घ्यावं. ही मुळात जरी पाश्चात्य पद्धती असली तरी सर्वार्थानं ती योग्य आहे, कारण जेवणाच्या वेळी ज्या प्रकारचं वातावरण असेल त्याचे बरे वाईट परिणाम प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर कळत नकळत होत असतात. आनंदी आणि समाधानी कुटुंबाचं खरंखुरं चित्र जेवणाच्या वेळीच प्रत्ययाला येतं. रात्रीचं जेवण हे झोपण्यापूर्वी 1.5 ते 2 तास तरी आधी व्हायला हवं, तरच सकाळी कोठा व्यवस्थित साफ होऊन दिवस चांगला जाईल. कुठलंही जेवण हे शक्यतो ताजं बनवलेलं, बेताचं गरम, दिसायला नीटनेटकं, चवीला रुचकर आणि विविधता असलेलं आणि योग्य आहार घटकांनी परिपूर्ण असावं. आहारामध्ये दिवसभर पुरेशी विविधता हवी. क्वचित बदल म्हणून मूळ जेवणात एखादा गोड पदार्थही अल्प प्रमाणात चालेल. जेवणांना पूरक म्हणून सकाळच्या न्याहारीला किंवा दुपारी खाण्यासाठी काहीतरी वेगळा पदार्थ विशेषतः तरुण वाढत्या वयाच्या मुलांसाठी अवश्य असावा. आपल्याकडे सणासुदीला वेगळा स्वयंपाक किंवा गोड पक्वान्न करण्याची प्रथा पडली, त्यामागचा मूळ उद्देश हाच असणार. परंतु आता खाण्यापिण्यासाठी कुठलेही नियम, धर्मबंध किंवा बंधने राहिलेली नसल्यामुळे सणावारांच्या जेवणामध्येही फारसा वेगळेपणा उरलेलाच नाही. आहार कसा नसावा? जेवणाचे पदार्थ हे भरपूर पाणी घालून अतिशय शिजवलेले, बेचव आणि बघितल्यावरच खाण्याची इच्छा जाईल इतके वाईट बनवलेले असू नयेत, ही पहिली महत्त्वाची अट. 3 दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये साठवलेलं अन्न किंवा 7-8 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या अथवा फळे खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यांच्यामुळे आरोग्य सहज बिघडू शकतं. फार शिळं झालेलं, चव बदललेलं, आंबूस झालेलं, तार सुटलेलं किंवा बुरी लागलेलं अन्न खाण्यास अजिबात योग्य नाही. खवट झालेले शेंगदाणे, अतिपिकलेली फळं, बुरशी लागून काळी हिरवी पडलेली पोळी, भाकरी, भात, ब्रेड किंवा कोंब आलेले हिरवे पडलेले बटाटे, नासलेले कांदे, या सगळ्या गोष्टींचं सेवन म्हणजे आपण होऊन पोटात विषारी द्रव्ये ढकलण्यासारखंच आहे. आहारामध्ये 4 निरनिराळ्या प्रकारांनी दोष येऊ शकतात आणि त्यापैकी प्रत्येक दोष घात करणारच असल्यामुळे टाळायला हवा. कृत्रिमरित्या तयार केलेल्या अन्नघटकांचा सातत्याने वापर केल्यामुळे सदोष बनलेला आहार, उदाहरणार्थ हवाबंद डब्यामधले पदार्थ, फसफसणारी पेय वगैरे, निसत्व, निकृष्ट आणि आवश्यकतेपेक्षा कमी आहार घेणं अथवा एकाच प्रकारचा आहार वर्षानुवर्ष घेत राहणं, खाण्यापिण्यामधील कुपथ्ये, उदाहरणार्थ अति खाणं, वेळी अवेळी जेवण घेणं, 2 जेवणांमध्ये सारखं चरत राहणं, रात्री अतिशय उशिरा जेवणं आणि जेवताक्षणी आडवं होणं वगैरे. वयोमान अथवा प्रकृतिमानाचा विचार न करता चुकीचा आहार घेत राहणं, उदाहरणार्थ मधुमेहींनी अति गोड खाणं, मद्यपान करणं, हृदयरोगींनी भरपूर तेलातुपाचे जिन्नस खाणं, लहान मुलांना त्यांच्या हट्टासाठी वाटेल ते खायला देणं किंवा वयस्क लोकांनी पचनशक्तीचा विचार न करता वारंवार जड जेवण घेणं, आहाराची अशी विविध कुपथ्ये, बेपरवाई, हेळसांड किंवा लाड महागात पडतात. आहारामधले सगळेच अतिरेक, अति तिखट, अति तेलकट, मसालेदार, अति आंबट, अति गोड, अति थंड आणि अति गरम,
इत्यादी गोष्टी इत्यादी कटाक्षाने टाळायला हवेतच. आपले दात तोंड दात आपले तोंड दात जीभ घसा अन्ननलिका जठर यांच्यापैकी कुणालाच ते फायद्याचं ठरत नाही आणि कालांतराने तोंडाचे विकार जठरांचा दाह पोटांचे अल्सर पोटाचे अल्सर जठराचा किंवा अन्ननलिकेचा कर्करोग वगैरे रोग संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावरचे माशा बसणारे धूळ उडलेले पदार्थ खाणं हलके रंग वापरून बनवलेल्या रंगीबेरंगी मिठाया दिवसाखठी 15-20 कप कडक मिठीचा चहा पिण्याची सवय दररोज कोपऱ्यावरच्या अस्वच्छ हॉटेलमध्ये खाण्याची आवड या आणि अशा गोष्टी म्हणजे आपल्या चांगल्या आरोग्याला लावलेले सुरुंगच. पण विशेष म्हणजे आपणच ते आपल्यासाठी लावत असतो आणि आपल्याला मारक ठरणाऱ्या पदार्थांचा स्वतःवरच मारा करून घेत असतो. त्यातून भूक नसतानाही विनाकारण जबरदस्ती आणि भरपूर खात राहणं म्हणजे वजन वाढवणं मेद वाढवणं पोटाचा घेर वाढवणं आणि आजारांना आवर्जून निमंत्रण देणं. घरी जेवताना स्वयंपाकाला सतत नावं ठेवणं अन्न मनास उतरलं नाही म्हणून भरल्या ताटावरून उठून जाणं ताट भिरकावून देणं इत्यादी गोष्टी म्हणजे अन्न बनवणाऱ्याचा अवमान आणि प्रत्यक्ष अन्नाचा अपमान. अशा लोकांना अन्नाचं महत्त्व कळलेलंच नाही असं समजायला अजिबात हरकत नाही. दूषित अन्नांमधून विषबाधा होण्याचे खूपच संभव असतात त्यामुळे उलट्या जुलाब मळमळ असे प्रकार सहज उद्भवू शकतात. म्हणूनच सार्वजनिक ठिकाणी अन्न खाताना स्वच्छतेबद्दल पुरेशी जागरूकता हवीच. पदार्थ शिजत नाहीत म्हणून त्यात भरमसाठ सोडा घालून शिजवणं झाकण न ठेवता मोठ्या जाळावर मुद्दामून करपवणं हात न धुता स्वयंपाक करणं वगैरे गोष्टींनीही आरोग्य बिघडू शकते. आरोग्याला घातक ठरणारे आहार घटक पदार्थ. चहा कॉफी इत्यादी पेयांचा अतिरेकी वापर. सर्व प्रकारचे मद्यपान अतिप्रमाणात. कर्बवायुयुक्त पेय वारंवार पिणं. हलक्या दर्जाचे रंग पिवळा निळा हिरवा लाल वगैरे वापरून बनवलेल्या मिठाया जिलब्या बुंदीचे लाडू वगैरे भरपूर प्रमाणात खाणं आणि मुलांना खाऊ घालणं. आईस्क्रीम्स आणि मैद्यापासून बनवलेली बिस्किटे ब्रेड केक्स पेस्ट्रीज किंवा चॉकलेट्स फ्रूट कँडी यांचा भरमसाठ वापर. भरपूर साखरेचे आणि कृत्रिमरित्या टिकाऊ बनवलेले जॅम जेली मार्मलेड्स मुरांबे इत्यादींचा दररोज वापर. लोणची पापड खारवलेले पदार्थ क्रंचीज मंचीज वेफर्स इत्यादींचा अतिरेक. अति तेलकट तूपकट त्यास त्यास तेलातुपात पुन्हा पुन्हा तळलेले करपवलेले तेलातुपाच्या धुरात शिजलेले मुद्दामून नासवलेले अति जलदगतीने शिजवलेले असे सगळे पदार्थ अयोग्यच. हवाबंद डब्यात साठवलेले डबे आतून स्वच्छ नसल्यास नासून खराब झालेलं डब्यांचा गंज पदार्थात उतरलेलं अन्न. कृत्रिमरित्या गोडपणा आणणाऱ्या साखरांचा अतिवापर सॅकरीन सिक्लामेट वगैरे. प्रदीर्घ काळ शीतगृहात साठवलेल्या भाज्या फळे किंवा शिजवलेले पदार्थ. अतिरेकी प्रमाणामधला मांसाहार विशेषतः लाल मांस किंवा नीट रीतीनं साफ न केलेलं इतर मांस. बुरशी आलेले नासलेले हिरवे पडलेले पदार्थ. मधुमेहींसाठी गोड आणि पिष्टमय पदार्थ. हृदयरोगींसाठी तेल तूप साय क्रीम इत्यादींनी युक्त पदार्थ. रिफाईंड तेल वनस्पती तूप पॉलिश केलेले तांदूळ कोंडा काढून टाकलेली पिठं ही तुलनेने निकृष्टच. गुळगुळीत मऊ दातांना चिकटणारे किंवा खाताना जराही कष्ट न देणारे पदार्थही अयोग्यच. ही यादी वास्तवात वाटेल तितकी वाढवता येईल हे आपण जाणतोच पण ती प्रत्येकानंच स्वतःसाठी ठरवणं आणि बनवणं योग्य. बऱ्याच वाचकांना वरील गोष्टींची लांबलचक यादी वाचून असंही वाटेल की मग खायला आता उरलंच काय. त्यासाठीच पुढे बघूया. तर आरोग्यवर्धक आहार घटक आणि पदार्थ. मोड आलेली कडधान्ये आणि त्यांच्या उसळी. वाफवून उकडून किंवा कमी शिजवून केलेल्या भाज्या.
ताक, गोड दही, दूध, शहाळ्याचं पाणी, लिंबाचं सरबत, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या, पेरू, बोरं, आवळे, लिंब, केळी, पपई, मोसंबी, संत्री ही फळं विशेषत्वाने गुणकारी, भाज्या आणि डाळी घालून केलेली सूप्स, कोथिंबीर, गाजर, काकड्या, टोमॅटो, मुळे, बीटरूट, लेट्यूस आणि इतर सगळी सॅलेड्स, कांदा, लसूण आणि पुदिना वगैरे गोष्टींचाही योग्य प्रमाणामध्ये केलेला वापर लाभदायी ठरतो. शेंगदाणे आणि इतर सुकामेवा, अक्रोड, बदाम, काजू इत्यादी यांचा अवश्य पण प्रमाणशीर वापर. ज्यांच्यापासून भरपूर प्रमाणावर तंतू मिळतील असे घटक आवर्जून आहारात हवेतच. कोंड्यासकट गव्हाचं पीठ, जाड दळलेला रवा, मुबलक प्रमाणावर भाजीपाला आणि फळं. त्वचा चांगली राखण्यासाठी आणि केसांची योग्य वाढ होण्यासाठी ब जीवनसत्वाची अतिशय जरूरी असते. त्यासाठी आहारात गव्हाचं सत्व, मोड आलेली कडधान्ये, अंड्यातील बलक, शेंगदाणे, बटाटे, टोमॅटो हे अतिशय उपयुक्त. डोळ्यांचे आहार टिकवण्यासाठी डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी अ जीवनसत्वाचा वापर अधिक ठेवणं हिताचं. उदाहरणार्थ गाजरे, कोथिंबीर, मेथी, पालक, थोड्या प्रमाणावर लोणी इत्यादी. मांसाहारी लोकांसाठी मासे, चिकन वगैरे गोष्टींचाही प्रमाणशीर वापर. आरोग्यवर्धक आहार घटकांची यादी देखील प्रत्येकानं स्वतःची भर घालून अधिकाधिक परिपूर्ण बनवावी हीच कल्पना आहे. या प्रकरणामध्ये आहाराबद्दलचा खूपच उहापोह केला, पण आहार हा विषयच असा आहे की त्याबद्दल कितीही चर्चा केली तरी ती पुरेशी ठरणार नाही. दिवसाचा कितीतरी वेळ आपण खाण्यापिण्यामध्ये आणि खाण्याचा विचार करण्यामध्ये घालवतो. घरी येणाऱ्या लोकांचं आदरातिथ्यही अन्न आणि पेयानेच केलं जातं, पण त्यामागे शास्त्रशुद्ध विचार आणि चिंतन मात्र काही वेळा कमी पडतं. त्यामुळे योग्य अन्न खाण्याने होणाऱ्या अद्वितीय फायद्यांपेक्षा अयोग्य चुकीच्या आहाराने होणाऱ्या नुकसानींचं प्रमाण अधिकाधिक वाढत चाललं आहे. त्यातून बाहेर खाण्याची आवडही दर दिवशी वाढतच आहे. घरातही झटपट स्वयंपाक, झटपट जेवण या आधुनिक तंत्राला धरून जेवण बनवणं आणि खाणं या दोन्ही गोष्टींमधले दोष बळावतच चालले आहेत. फॅशनला कुंडस नावाखाली कमी खाण्यापासून तो पोट फुटेस्तोवर खाण्यापर्यंत आणि जिभेचे लाड पुरवण्यासाठी काहीही बनवण्यापर्यंत सगळ्या विविध आहार दोषांचा समावेश करता येईल. मांसाहाराचं प्रमाण वास्तविक पाश्चिमात्य देशांमध्ये खूपच जास्त होतं. हळूहळू ती लाट आपल्याकडे इतकी फैलावली की कित्येक कुटुंबामध्ये शाकाहारी पदार्थ अभावानेच बनवायला लागले आहेत आणि युरोपियन लोक मात्र शाकाहाराकडे वळत आहेत. आपल्या देशासाठी शाकाहार हा मांसाहारापेक्षा अधिक श्रेयस्कर समजला जातो. त्यामधून तंतुमय घटकांचं प्रमाण भरपूर असतं, परंतु अंडी, मासे, चिकन वगैरेंचा प्रमाणामध्ये वापर करायला मुळीच हरकत नसावी. एकूणात आपल्या देशामधल्या प्रांतामधल्या आहाराबद्दल असं म्हणता येईल की अति गरिबी आणि अतिश्रीमंती अशा दोन्ही टोकांचे आहार हे भरपूर कुपथ्यांनी भरलेले आहेत. तेव्हा आपण जर आपल्याला या दोन्ही टोकांच्या सुवर्णमध्यावर आणू शकलो आणि आवश्यक तेवढे फेरफार घडवून आणले तर आहाराबद्दलचा संतुलित दृष्टिकोन वापरून आपला आहार आरोग्यवर्धक, परिपूर्ण आणि आनंददायी नक्कीच बनवता येईल.